नाहीतर दाखले द्या अशी मागणी केली गेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही मागणी केली आहे। शेगाव पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे, शाळा द्या नाहीतर दाखले द्या। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात गोळेगाव बुद्रुक प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग खोली आणि मूलभूत सुविधा नसल्याने छत्रपती शिवाजी चौकातून पंचायत समिती कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शाळा द्या नाहीतर दाखले द्या अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शासनाप्रती रोष व्यक्त करत मोर्चा काढून पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। आमची शाळा पाणी आलं की गळते, आम्हाला संडास नाही, बाथरूम नाही। आम्ही शाळा नाही, आमच्या इथं गेल्या चार वर्षापासून शाळा नाही आहे। एक ते चार वर्ग एकाच खोलीतमध्ये भरत आहेत, ते पण शिकस्त झालेले आहे। शाळेमध्ये मुतारी नाही, शौचालय नाही, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। तरी शासनाने आज आम्ही पंचायत समिती इथं मोर्चा ठिय्या आंदोलन करत आहे।